शहरातील एक युवती बेपत्ता झाल्याच्या घटनेत खासदार नवनीत राणा यांनी 2 दिवसापूर्वी राजपेठ पोलीस स्टेशन दाखल झाल्या होत्या। या प्रकरणाला लव्ह जिहादचे सुद्धा सुरुवातीला स्वरूप दिले होते, मात्र युवती सुखरूप आल्यानंतर खरे सत्य उघडकीस आल्यानंतर लव्ह जिहादचा विषय संपला। त्यात माझी बदनामी करू नका असेही त्या युवतीने स्पष्ट केले होते। याच प्रकरणात खासदार नवनीत राणा राजपेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्यावर फोन रिकॉर्ड करण्याच्या वादात चांगल्याच भडकल्या होत्या। उपस्थित असलेले DCP साळींनाही त्यांनी जाब विचारला। आता याच प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांचा पोलीस बॉईज संघटनासह माजी नगरसेविका वर्षा भोयर यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे। शनिवारी पुन्हा भोयर राजपेठ पोलीस स्टेशन दाखल होऊन नवनीत राणा यांच्या फोटोचे बॅनर हातात घेऊन त्यांनी कडाडून निषेध व्यक्त केला। पोलीस अधिकारी व पोलीस आयुक्तावर आरोप करणाऱ्या नवनीत राणा यांनी 2 दिवसात पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागावी, अन्यथा पोलीस स्टेशन समोरच उपोषणाला बसणार असा आता वर्षा भोयर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। याआधी नवनीत राणा यांनी डॉक्टर निकम यांचा फोन रिकॉर्ड करून व्हायरल केला होता। त्यांना नियम नाही का अशी सुद्धा टीका करून नौटंकी आहे आणि नौटंकीच करीत राहतील अशी सुद्धा टीका करून राणा विरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा वर्षा भोयरने दिल्या आहेत। पहा, माजी नगरसेविका वर्षा भोयर यांचा खासदार नवनीत राणाविरुद्ध ही आक्रमक टीका। की माझा आवाज तुम्ही सर्व जनतेला पोहोचवणार आहात। कालपासून मला महाराष्ट्रातूनच नाही महाराष्ट्राच्या बाहेरून सर्व लोकांनी समर्थन दिलेलं आहे। फक्त एवढं होतं की ते माझ्यापर्यंत इतक्या लवकर पोहोचू शकणार नाही, पोहोचताना त्यांना वेळ लागेल। काही लोकांनी मला सोशलमध्ये दिलं, मला पर्सनली फोन करून दिला आणि मला नाही वाटत मी कोणाच्याबद्दल चुकीचं बोलली। मला एकदम निगेटिव्ह कॉल आले की तू आजपर्यंत झोपली होती का, आजपर्यंत तू पोलिसांच्या बाबतीत का बोलली नाही। तर मला एवढंच सांगायचं होतं की आजपर्यंत मी फक्त संयम बाळगला की हिची लिमिट पाहावी। पण परवाच्या दिवशी तिनं ज्या पद्धतीनं एका राजपत्रित अधिकाऱ्यासोबत जे वर्तन केलं होतं ते अत्यंत चुकीचं होतं। मी एक पोलीस परिवाराची मुलगी, पोलीस परिवाराची पत्नी, पोलीस परिवाराची सून, पोलीस परिवाराची आई आहे। माझ्या घरातली तिसरी पिढी पोलिसांचं काम करते आणि देशसेवेसाठी कार्यरत आहे। मला वाईट त्या दिवशी एवढं वाटलं की राजपत्रीय अधिकारी बनताना आज मी बघितलेलं आहे माझ्या घरा माझ्या पोतण्या रात्रभर दिवस तो अभ्यास करत होता। सकाळी 3 वाजता उठत होता। थंडीच्या कड्याकड्यामध्ये आपण घरामध्ये गोधडी पांघरून झोपतो आणि तो पोरगा अंगावर फक्त बनियानवर का, कारण ती कड्याकड्याची थंडी त्याला सोसल्या जावी म्हणून एवढ्या थंडीमध्ये तो बाहेर फिरत होता आणि तो त्याच्यात हे करत होता। जेव्हा त्याला पहिल्या भरतीमध्ये एका यानं कमी पडला, ढासा ढासा येऊन घरामध्ये रडला होता। त्याचा उद्देश काही नव्हता, त्याला काही की देशासाठी, फक्त त्याला एवढंच होतं का माझ्या या कामातून देशाची सेवा करता येईल म्हणून। नवनीत राणा यांनी 2 दिवसापूर्वी जो राडा घेतला, राडा हा पहिली वेळ नाही आहे। याही पूर्वी तिनं मुंबई पोलिसांच्या नावानं बोटं मुडवली, तेव्हाही त्या लोकांनी तिला एवढी सारी सहकार्याची भावना देऊनही तिनं काय म्हटलं का मला साधा बाथरूमला जाऊ दिलं नाही म्हणून। अरे तू तिथं बसून ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिथल्या कमिशनरनं तो व्हिडिओ व्हायरल केला का तिला चहासुद्धा तिला कॉफीसुद्धा जागेवर दिली, मग हा खोटारडेपणा कशासाठी नेहमी। त्यानंतरही हिच्याच कार्यकर्त्यांनी काहीतरी गोंधळ केला होता। सुपर स्पेशालिटीमध्ये तिचे काही कार्यकर्ते आतमध्ये होते, पोलीस प्रशासनाचे काही नियम होते म्हणून त्या पाटील मॅडम तिथं कार्यरत होत्या। त्या पाटील मॅडमला तिनं खालच्या लेवलला जाऊन सिंगल लँग्वेजमध्ये बोलली, आम्ही काम नेहमी सहकारायचं आणि पोलीस काय तुझ्या बापाचे नोकर आहे का, तू तुझ्या घरचा पगार त्यांना देऊन राहिले का। ते महाराष्ट्राच्या सरकारचे ते कार्यरत आणि ते त्याचे मुलुमदार आहे। ते त्यांनी ज्या ड्युट्या त्यांनी केल्या, त्यांनी ज्यांनी ते परिश्रम केलं ते त्याचा पगार घेत आहेत, ना की तुझ्याचा। तुला एवढा मास आहे ना तर तुम्हाला मला एवढंच म्हणायचं आहे का तू सिक्युरिटी याच्यानंतर घेणं बंद कर, तुझ्याकडे भरमसाठ पैसा आहे, तू प्रायव्हेट सिक्युरिटी हायर कर, कारण तुला गरज नाही या पोलिसांची। आणि माझी आता पोलिसांना विनंती आहे का तिच्या सिक्युरिटीमध्ये कुणीच जाऊ नये, जर इतका अपमान करत असेल तर कशाला पाहिजे। हिचे कार्यक्रम होतात, तिच्या सभा होतात तेव्हा पोलीस प्रोटेक्शन, इथं जेव्हा नेते येतात त्यांना प्रोटेक्शन, मग पोलिसांच्या बाजूने बोलणारा कोण। तुम्हाला पोलिसांच्या व्यथा माहीत आहे का, मी का बोलतोय, कारण मला माझ्या लग्नाला 25 वर्ष झालेले आहे। मी पोलिसाची पोरगी असल्यानंतर मी माझ्या वडील माझ्या काकांचं वागणं पाहिलं होतं, आम्हाला कधी भेटत नव्हते पण तरी आम्ही समाधानी होतो। ज्या दिवशी कधी त्यांची सुट्टी त्या दिवशी आमचा सण होत होता, कधी सणाला कधी नाही, कोणती होळी नाही, कोणती दिवाळी नाही, कोणता दसरा नाही, काही नाही, फक्त आम्ही आमची आई आमची काकू आमची आम्ही लहान बहिणी या पलीकडे नाही। आणि तेच माझं दुखणं नाही आहे तर त्यानंतर मला माझ्या पोलीस लाईफमध्ये माझा पत्त खचत नाही का, कारण आम्हाला माहिती आहे आमचा नवरा कोणतं चुकीचं काम नाही करत आहे। तो देशसेवा करून राहिला, तो त्याच्या दिलेल्या कामाची कार्य तो काम बजावून राहिलेला आहे। एक महिला म्हणून तिथं कामं करतात, ह्या म्हणतात ना की काय पोलिस असे तसे, अरे तुझी बोलायची भाषा ठेव। कित्येक जणांनी पोलिसांना कुत्रा म्हटलं, त्यांना म्हणजे त्याच्या तोंडाला काढ बोंडेसाहेब बोलून गेला पोलीस कुत्रा। बोंडेसाहेब बोलताना विचार करा, तुमची जी बहीण आहे ना ती सुद्धा पोलिसाची पत्नी आहे, त्या नसेल बोलत पण मी बोलत आहे। का बोलत आहे, कारण त्या गप्प बसल्या, मी नाही बोलणार आहे। आणि यानंतर जर कोणी बोलणार माझ्या पोलिसांना किंवा माझ्या बांधवांना जर कोणी बोलत असेल किंवा माझ्या भगिनींना कोणी बोलत असेल मी खपून घेणार नाही, मी गप्प बसणार नाही। आज सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा जिकडे तिकडे थू 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 का म्हणून का गलत्या केल्या त्यांनी, आणि त्या का तुमचे चोर आहे का, त्यांना काहीही बोलायसाठी
तुम्ही पहिले तुम्हाला सुधरवा, यानंतर जर कोणा माझ्या त्या या बांधावावर जर आरोप केला मी सहन घेणार नाही. तिची तर मी म्हणते तिला पहिले तर आज 2 दिवस झाले मागितली का तिने माफी, का गप्पा बसते? तिला कोणी धक्का लावला तर त्या गोष्टीचा इश्यू बनवते, तिला काही केलं तर लगेच त्या गोष्टीचा इश्यू. मी महिला, माझी जात कशाला जात पाहिजे? मी सांगत नाही लोकांना माझी जात काय आहे म्हणून, मला जातीची गरज नाही आहे, माझं काम बोलतो, माणसानं माझा आवाज बोलतो. तुला ज्यासाठी लोकांनी दिलं होतं, तुला जात म्हणून लोकांनी निवडून नव्हतं, त्याला एक व्यक्ती म्हणून निवडून दिलं होतं. कायसाठी? की तू अमरावतीच्या समस्या लोकांपर्यंत पोहोचवशील, तिकडे संसदेमध्ये मांडशील, काही करशील. तुझ्याच्यानं ते होत नाही, काय होतं फक्त सोंगो सोंगो सांगा. 3 वर्ष होऊन राहिली तुला, काय केलं का तू ना? तू ना जे तुझेच होते स्वतःचे, तू म्हणलेले तुझे स्वतःच्या भाषणामध्ये बोलली होती ना की अमरावतीच्या याच्यासाठी इथं बेरोजगार आहे, मी त्यांच्यासाठी एक तरी कंपनी आणून दाखवली का तू 3 वर्षामध्ये? तुझ्या हातात केंद्रीय मंत्री आहे, तिनं 2 दिवस झाले तिने माफी मागितली नाही, आणखीने माफी मागितली नाही आहे. तुम्ही काय मागणी केली पोलिसांकडे? पोलीस काय, मी तिला एकच तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा, कारण एक नियम आहे कोणत्याही शासकीय कामामध्ये, व्यक्ती आणला तर तिच्यावर 353 दाखल होते, हिच्यावर आणखीनही 353 दाखल झालेली नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तिने एवढ्या लोकांचं हे जाणून, आज मी एकटी नाही, माझ्यासोबत कितीतरी लोक आहे जे बोलून राहिले. तुम्ही मीडिया, तुम्ही आज तुम्ही स्वतः मीडिया आहे ना, तुम्ही मीडियामध्ये पहा कित्येक लोक तिच्या विरोधामध्ये बोलत आहे, तिच्या तिच्या बोलण्याचा धिक्कार करत आहे. त्या लोकांनाही कुठंतरी न्यायाची अपेक्षा आहे, मलाही न्यायाची अपेक्षा आहे, तिनं माफी मागावी. जोपर्यंत ती माफी मागणार नाही मी गप्प बसणार नाही. माझा लढा हा आज इथंही संपलेला नाही आहे. माझ्या मागं जरी गर्दी तिथंच नसेल, याचा गर्दीचा अर्थ हे नाही का माझ्या पाठीमागं कोणीच नाही, माझ्या पाठीमागं भरपूर जण आहे. कारण त्यांना सगळ्यांना वाटते, धाक वाटते की कोणत्या याच्यात कोणाला काय अडकावे, कारण हिला खोटं बोलायची सवय आहे. त्या दिवशी तिला रेकॉर्डचा विषय घेतला ना, हिची सवय काय होती की बोलते आणि खोटं बोलून त्याच्यातून निघून जाते. हिनं स्वतः कोरोना दरम्यान CES होते निकम साहेब, त्यांचा ऑडिओ रेकॉर्ड केला आणि व्हायरल केला होता. हिला कोणा अधिकार दिला होता तो व्हिडिओ व्हायरल करायसाठी? हिला चालतं, हिला सगळ्यांना सगळं सगळं नियम हिला चालतं, कोणाला बोलण्यासाठी, हिला तोंड टाकण्यासाठी. आणि हिला जर कोणी बोललं तर हिची आग होते? मला फरक पडणार नाही आहे. मी एक पत्नी म्हणून मी आज, कारण माझं दुखलं आहे, माझे मिस्टर मोर्शी पोलीस स्टेशनला काम करतात, ते घरामध्ये वेळ देत नाही पण त्यांच्या ड्युटीमध्ये ते परिपूर्ण आहे. त्यांच्या पोलीस स्टेशनला जाऊन विचारावं की ते त्यांच्या ड्युटीची प्रामाणिक आहे म्हणून. मला त्या त्या गोष्टीचा अभिमान आहे, माझ्या मुलाचा पण आहे अभिमान आहे, माझ्या पुतण्याचा, माझ्या बांधवांचा, सर्वांचा अभिमान आहे. माझी एकच मागणी आहे, तिनं फक्त माफी मागावी म्हणून तिचा मी जाहीर केला. नवनीत राणा.